ओबीसी आरक्षण न्यायालयाच्या निकालासंदर्भात आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांची नागपुरात आज प्रेस क्लब येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी बावनकुळे म्हणाले की ओबीसी आरक्षणाचा कायदा राज्य सरकारने विधानसभा मंडळात आणला असून विरोधी पक्षाने देखील त्याला पूर्ण प्रतिसाद दिला, परंतु आता हा कायदा टिकवणे सरकारच्या हातात आहे. जर हा कायदा लागू करण्यासाठी राज्य सरकार आणखी तारीख वाढवणार असेल तर आम्ही त्यांना सोडणार नाही, या शब्दात चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. ओबीसी आरक्षणाचा जो कायदा, ज्यांनी ओबीसीला आरक्षण मिळणारा हा कायदा राज्य सरकारने विधानमंडळात आणला, विधानमंडळात आम्ही एकमताने दोन्ही सभागृहात मंजूर केला, विरोधी पक्षाने पूर्ण साथ दिली. आत्ता या सरकारची जबाबदारी आहे हा कायदा टिकवणे. या कायद्यामध्ये सुप्रीम कोर्टाने जे चॅलेंज झालं आहे त्या ठिकाणी आज तशी तारीख मिळाली नव्हती पाहिजे. राज्य सरकारने आपली बाजू भक्कपणे मांडायला पाहिजे होती, पण राज्य सरकारने जर आता टाळाटाळ केली आणि पुढच्या तारखेला जर या कायद्याला काही सुप्रीम कोर्टामध्ये या कायदा मांडताना गडबड केली तर राज्य सरकारला आम्ही सोडणार नाही. पुढच्या काळात राज्य सरकारच जबाबदार राहील, कारण आता विरोधी पक्षाने संपूर्ण साथ दिली आहे, एकमताने कायदा मंजूर केला आहे, आणि त्यामुळं राज्य सरकारने यामध्ये आता कोणतीही कॉम्प्रोमाइज करू नये, कुठलंही त्या ठिकाणी किंतू पंतू ठेवू नये. राज्य सरकारने कायदा टिकवला पाहिजे.